ज्योतिताई तुमचं मनापासून स्वागत रंग पंढरीमध्ये आम्हाला खूप उत्सुकता आहे आणि एक्सायटेड आहोत आम्ही तुमच्याकडनं सगळा प्रवास ऐकायला आणि एक अतिशय अनुभवी व्यक्तिमत्व आमच्या समोर आज बसलंय आणि <laughs> कुठल्याही भूमिकेला जिवंत करणार असं तुम्ही असं असे तुम्हाला उपमा द्याविषयी वाटते आम्हाला की आपलीशी करून तुम्ही ती प्रेझेंट करता कुठली भूमिका आणि ते त्या बाबतीत आम्हाला सगळ्यांना खूप कुतूहल हो आहे या सगळ्या प्रोसेस विषयी तर ते विचारायचंच आहे आणि आम्हालाही त्यातनं काही वेचता आलं तर आम्हाला खरंच खूप आनंद होणार आहे या सगळ्याचा पण तुमच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल ऐकायचंय राष्ट्रसेवा दलात तुम्ही जे काम केलं एन डीचे दिवस या सगळ्याबद्दल आम्हाला ऐकायचं मी जेव्हा कुठल्याही मुलाखतीच्या वेळेला विचार करते की मी काय काय केलं आयुष्यामध्ये तर मला नेहमी असं वाटतं की अं मी एकतर व्यवसाय म्हणून याच्याकडे फार कमी बघितलं की मी नाटक अभिनय करते मी नाटक करते मी फिल्म्स करते मी ही माझी काहीतरी माणूस आणि कलावंत म्हणून गरज ते तेरी तेरी आहे म्हणून मी करते त्यामुळे हा एक पहिल्यांदा माझ्या मनाशी त्याची क्लॅरिटी लहानपणापासूनच होती बहुतेक कारण मी ज्या वातावरणात मोठी झाली आहे त्याच्यामध्ये कुठेतरी याची बीज आहेत असं मला वाटतं कारण माझ्यापेक्षा खूप काम केलेले आणि खूप उत्तम काम केलेली माणसं माझ्या आसपास मला दिसतात आणि सगळ्यांचं थोडंफार असं असतंच की शेवटी एखाद्या झाडासारखं असतं की झाड ज्या कुठल्यामध्ये मातीमध्ये आहे त्या मातीचे गुणधर्म होऊनच घेऊनच ते मोठं होणार आहे मग मोठं झाल्यानंतर त्याला रोग लागणार आहे की त्याला सुंदर सुंदर फुलं येणार आहेत हे आधी माहीत नसतं परंतु ती माती एकदा ठरली की मग ते झाड जे काही होणार आहे तिथेच ठरतं तसं माणसाच्या बाबतीत सुद्धा थोडंसं खरं आहे असं मला वाटतं की तुम्ही अगदी लहान असल्यापासून जे अनुभव घेता ते काही तुमची माती आहे <laughs> असं मला वाटतं आणि त्या अर्थाने मी माझ्या सगळ्या अनुभवाकडे म्हणे कामाकडे असं म्हणणार नाही माझ्या अनुभवांकडे बघते आणि तर मला असं जाणवतं हो की माणूस म्हणून एक हुनर घेऊन तुम्ही जसं की आता मातीचं उदाहरण एक हुनर घेऊन तुम्ही येता पण तेवढंच नट किंवा कुठल्या चित्रकार कुठलाही कलाकार असेल त्याच्यासाठी तेवढंच पुरेसं नसतं माणूस म्हणून तुमच्यामध्ये एक हुनर आहे कसब आहे त्या जोडीला माणूस म्हणून एक माणसाची म्हणून जी असते ती संवेदनशीलता पण आहे या दोन्हीचा जेव्हा संयोग चांगला घडतो त्यावेळेला त्यातून काहीतरी चांगलं निर्माण होत <laughs> आणि एक तर असं आहे की मी खूप खेडेगावात माझं लहानपण गेलं आणि माझ्या घरी सगळी पार्श्वभूमी स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र्यासाठी लढा देणारे माझे आई वडील माझे आजोबासुद्धा स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित होते आणि रहमतपूरसारख्या छोट्या गावी त्यांनी जाऊन काहीतरी त्यांचं एक त्यांना जगात चांगल्या जगाची जी काही कल्पना आहे ती दिसली होती ती, ती निर्माण करायचा आयुष्यभर त्यांनी प्रयत्न केला आणि हे नकळत लहान असला तरी नकळत तुमच्या मनावर त्या गोष्टींचे एक एक थर असे जमा होत असतात तर तसं होत गेलं आणि मला आठवतं की आम्ही लहान असताना वेगवेगळे व्याख्यान -वेग वेग मला होत असत माझी आई साहित्यिक पण होती असं म्हणायला पाहिजे खूप चांगली वाचक होती आणि तिथे शाळा सुरू केली तिने रेहमतपूरला आणि तिथे मराठी शिकवायला ती जात असते तर त्यामुळे घरामध्ये वातावरण एकंदर साहित्याचं सामाजिकतेचं आणि समाजाभिमुखतेच असं सगळं होतं वेगवेगळ्या जाती धर्माची लोक खुशाल आमच्या घरात कुठपर्यंत पोचू शकायचे म्हणजे लहानपणापासून आम्हाला एक आधुनिक विचार हा आम्हाला हा आधुनिक विचार असं न सांगता आमच्यापर्यंत तो पोचलेला होता mm. त्यामुळे आम्हाला खूप कधी कधी आश्चर्य वाटायचं की ज्यांच्या घरामध्ये असं काहीतरी सोहळं ओळ अरे बापरे यांच्याकडे हे काय आहे तर अशा एक वेगळ्या अतिशय सौहार्दपूर्ण म्हणता येईल अशा वातावरणात मोठं व्हायला मिळालं आणि खूप म्हणजे महर्षी कर्व्यांच्या पासून साने गुरुजी नानासाहेब गोरे एस एम जोशी असे अनेक मंडळी रहमतपुरात आले की आमचं घर म्हणजे एक अघोषित सोशल सेंटरच होत असं म्हणायला पाहिजे सगळी माणसं आमच्याकडेच यायची आणि त्यामुळे लहानपणापासून त्यांचे विचार ऐकत आम्ही मोठे झालो कीर्तन ऐकत आम्ही मोठे झालो कारण सगळ्यांना माहिती असेल की खेडेगावात अजूनही काही ठिकाणी असेल पण कीर्तनाची परंपरा खूप म्हणजे रामनवमीचा उत्सव असायचा किंवा तर कीर्तनाची एका बाजूला परंपरा <स्थित्यांगी> एका बाजूला हे साहित्यिक आणि बौद्धिक काहीतरी खुराक मिळत जाणं अशा वातावरणात मोठं होत असताना सेवा दलाशी पण परिचय झाला आणि पुण्यामध्ये पुण्याचं जे कलापथक होतं त्यावेळेला त्याचा मोरक्या होता निळूभाऊ निळू फुले नंतर अजून तो सिनेमा त्यावेळेला गेलेला नव्हता तर तो आमचा काइंड ऑफ दिग्दर्शक होता तो नाट ना वग वगनाट्य लिहायचा आणि त्याही पूर्वी वसंत बापटांनी महाराष्ट्र दर्शन नावाचा कार्यक्रम मुंबईच्या कलापथकाबरोबर केला होता कवी वसंत बापट कवी वसंत बापाट आणि सुधा वर्दे या पण सेवा दलाच्या खूप मोठ्या कार्यकर्त्या अनुवर्धे नंतर शिक्षण मंत्री होते ते त्यांचे पती तर ही सगळी मंडळी एकीकडे राजकारण समाजकारण करत असताना कलेच्या प्रांतामध्ये पण म्हणजे एका प्रकारे जीवनाचे एक संपूर्ण रूप मला या सगळ्या लोकांमध्ये बघायला मिळालं म्हणजे तुम्ही फक्त मंत्री नसता तुम्ही फक्त सामाजिक कार्यकर्ते नसता तुम्ही फक्त लेखक नसता तुम्ही हे सगळं असता आणि तुम्ही लोकांना काहीतरी अभिव्यक्ती आपल्या अभिव्यक्तीमधून देत असता आणि कला हे एक मोठं माध्यम मा आहे अभिव्यक्तीचं की जे तुम्हाला लोकां लोकांच्या पर्यंत पोहोचवतं वसंत बापटांचा कार्यक्रमाचा आपण मी आता उल्लेख केला महाराष्ट्र दर्शन नावाचा त्यांनी एक कार्यक्रम फार मोठा मोठ्या प्रमाणात तो संपूर्ण भारतभर त्याचे दौरे झाले नेहरूंनी सुद्धा तो पाहिला दिल्लीला त्याचा प्रयोग झाला त्या प्रयोगामध्ये मी नव्हते पण हळूहळू त्याच्यात वयानुसार म्हणजे तुम्ही थोडंसं तुमचं प्रमोशन व्हायचं मी अजून लहान होते त्या काळात मी नव्हते माझी मोठी बहीण त्याच्यात काम करायची आमच्या कुटुंबातले बरेच जण होते पुण्यातलंच आणखीन एक व्यक्तिमत्व सांगायचं तर आवाबेन देशपांडे ही माझी काकू म्हणजे ती पारशी होती माझ्या काकांचं आणि तिचं सेवा दलातच एकमेकांशी ते भेटले एकमेकांना भेटले आणि त्यांचं लग्न झालं त्यामुळे असे सगळे संसार बघत बघत आम्ही मोठे झालो त्यामुळे आम्हाला एक ह्याला आधुनिक म्हणतात हे कळायच्या आधीच आम्हाला काहीतरी एक आधुनिक जग आमच्यापर्यंत येऊन पोचलेलं होतं त्यामुळे एक एक आमचं मनाचा एक पातळी तयार झाली आणि ती फार महत्वाची आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे पुढे आपल्याला काय करायचं आणि काय करायचं नाही हे ठरवण्यासाठी सुद्धा मला त्याचा खूप उपयोग झाला त्यामुळे मी फक्त मला खूप नाटकं करायचे आहेत आणि एक फेमस ऍक्टर व्हायचं असं माझं स्वप्न त्यामुळे कधीच नव्हतं मला आवडेल ती गोष्ट करायची आहे ज्याच्यातून मला काहीतरी महत्वाचं सांगायची संधी लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी देता येते अशा गोष्टी मला करायच्या असा अपोप हे मी सगळं विचार करून नाही ठरवलं आता मी तुझ्याशी बोलताना मी या सगळ्या गोष्टींना व्हर्बलाईज करायचा प्रयत्न करते शब्दांकन करायचा प्रयत्न करते परंतु हे सगळं अपोप ठरत गेलं माझ्या बाबतीमध्ये असं झालं आणि कलापत्काचे अनुभव फारच फारच मोठे होते म्हणजे आधी वसंत बापटांची आम्हाला खूप भीती वाटायची कारण ही वॉज द बॉस आणि आम्ही खूप शाळेच्या वयामध्ये मी होते त्या काळामध्ये <laughs> आणि आता आपल्याला या सगळ्या गोष्टींची खूप सवय झाली आहे की तुमच्या ऑडिशन्स होतात वगैरे <laughs> पण त्या काळामध्ये ते इतकं शिस्तबद्ध पद्धतीने त्यांनी सगळ्यात कार्यक्रमाची आखणी केली होती आ, संगीत दिग्दर्शन होतं राम वढावकर नावाचं ज्यांनी माणूसचं संगीत दिग्दर्शन केलं होतं माणूस या चित्रपट चित्र गायला स्नेहल भाटकर होते म्हणजे इतकी कमालीची गुणवंत माणसं त्या महाराष्ट्र दर्शनच्या निमित्ताने एकत्र आलेली होती आ, सुधा ठक्कर नावाच्या भरतनाट्यमच्या मोठ्या डान्सर होत्या त्यांनी पूर्ण कोरिओग्राफी केली होती आणि एकंदर आपण महा मराठी आहोत महाराष्ट्रातले आहोत म्हणजे काय याच एक शिक्षणच आमचं होऊन गेलं तो महाराष्ट्र दर्शन हा कार्यक्रम करता करता मग आपल्या सगळ्या परंपरा आपले सणवार आपल्या इथे झालेले मोठमोठे कवी मोठमोठे म्हणजे संत राजे आ, शिवाजी महाराजांच्या पासून तिची सगळी परंपरा म्हणजे हा सगळा इतिहास म्हणजे महाराष्ट्राचा जो काही दैदिप्यमान इतिहास आहे प्रत्येक क्षेत्रातला कला क्षेत्रातला वाङ्मयातला वगैरे वगैरे तो सगळा तुमच्या पुढे उभं करण्याचा लोकसंगीताचा किंवा लोकनाट्याचा हे सगळ्याच त्याच्यामध्ये एक मोठ एक गुच्छ करून लोकांपुढे त्यांनी ठेवला होता असं म्हणायला पाहिजे आणि तो फार फार मोठा संस्कार होता असं मला वाटतं म्हणजे लावणीपासून सगळे सगळ्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातलं जे जे काही गौरवास्पद आहे ती प्रत्येक गोष्ट त्या महाराष्ट्र दर्शन या कार्यक्रमावर होती मंगळागौर कशी करतात वगैरे हे पण स्टेजवर दाखवलं जायचं लावणी अर्थात केली जायची भारूड केलं जायचं आणि ज्ञानेश्वर वगैरे ही सगळे संत परंपरा जी काही आपली होती त्याचं दर्शन घडवलं जायचं आणि त्या कार्यक्रमाचा शेवट व्हायचा म्हणजे महाराष्ट्र गीताने सुरुवात व्हायची त्याची आणि जय भारत नावाचं ते जयगान नावाचं गीत संत बापटांचंच होतं त्यांनी त्या कार्यक्रमाचा शेवट व्हायचा तर आम्ही असं थरारून जायचो म्हणजे आम्ही अमितके एक तर लहान होतो आणि बाबरे हे काय कुठलं जग आपल्या पुढे उलगडतं आणि आपण अशा एका भूमीमध्ये राहतो ह्या एक जाज्वल्य जाणीव त्या काळामध्ये त्या कार्यक्रमामुळे आमच्यामध्ये सुख निर्माण झाली अगदी तर आय एम सो फॉर्च्युनेट असं मला वाटतं रेहमतपूरला मी सातवी पर्यंत होतो सहावी पर्यंत होते सातवी पासून कंद्या शाळेत होते अकरावीपर्यंत तिथे होते आणि अकरावी दहावी अकरावीमध्येच असताना दर शनिवार रविवार पुण्याला मला फेऱ्या मारायला लागायच्या कारण आमच्या निळवो आमच्या तालमी असायच्या अच्छा आणि पुण्याचं जे कलापथक होतं ते बघनाट्य वगैरे तर करायचेच आणखीन कुणाची मिटिंग असल्या त्या समाजवादी पक्षाच्या ज्या मीटिंग असतील तर त्याच्या आधी लोकांना गोळा करण्यासाठी काहीतरी गाणी म्हटली जायची त्या गाण्यामध्ये पण आम्ही उभं राहायचं आणि गाणी म्हणायची असं म्हणजे सगळं जे काही पडेल ते काम करायचं असं अशी सवय तेव्हापासून लागली होती आणि निळुभोने एक वग लिहिला होता अतिशय उत्तम पॉलिटिकल सटायर होत ते येरा गाभाळ्याचे काम नोहे आणि त्याच्यामध्ये काम करण्यासाठी त्यांनी माझ्या काकू माझी काकू त्यावेळेला कला पथकाची प्रमुख होती मोड्यांची आणि निळूभाऊ तिच्या सल्ल्यानुसार काम करत असे तर काकूनी मला मा, सांगितलं की तू यायच पुण्याला कारण आम्हाला गाऊ शकते नाचू शकते अशी कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये तिला करायचं आहे तर माझ्या आईला त्यावेळेला असं वाटलं माझी आई पण अर्थातच कला पथकाची आणखीन सेवा दलाची कार्यकर्ती होती पण तिला वाटलं की माझी मुलगी इतकी लहान आहे आणि तुम्ही तिला एकदम नाचणाऱ्या बाईचा देता तिला तो ती भावना तरी कळणार आहे का आता असं आई माझ्या आईला वाटत होतं तर माझी काकू म्हणाली की अगं नाही तिला तसलं काही करावं लागणार नाही आहे ती इलेक्शनला उभी आहे एवढंच आहे त्याच्यामध्ये तर करू द्या आता आपल्याला गाणारी नाचणारी आणि त्या काळात मिळायचं नाहीत म्हणजे काम करणाऱ्या मुलीसुद्धा फारशा मिळायच्या नाहीत तर तो माझा वगनाट्यातला तो माझा पहिला पहिली भूमिका होती असं म्हणायला पाहिजे आणि त्यावेळेच अनुभव आमच्याबरोबर खूप मजा तर करायचाच पण आम्हाला त्यांनी इतकं काही शिकवलंय इन्फॉर्मल पद्धतीने की नाही त्याच वर्णन नाही करता येणार आणि नुसतंच आमच्याकडून त्यांनी काम करून घेतलं असं नाही म्हणजे कला पथकाची जी काही आजवरची परंपरा होती किंवा एकंदर सामाजिक कामाची जी काही परंपरा होती त्याच्यामध्ये संस्कारित करणं त्या हा भागही अपॉप येत असे म्हणजे आम्हाला तो सत्यजित रायचे सिनेमे बघायला घेऊन जात असे त्यावेळेला कॅम्पात एखाद दुसरा शो लागलेला असायचा कुठेतरी ते कयानी बेकरीच्या समोरचं ते थिएटर थे थे आहे आता ते पाडलं पण असेल तर तिथे आम्हाला जाऊन त्यांनी सत्यजित रायचे सिनेमे दाखवले ते आमच्या लक्षात आहे तो आम्हाला चांगलं चांगलं काही वाचायला सांगायचा म्हणजे तो स्वतः कमी शिकलेला असून त्या काळामध्ये माळीकाम करत असून तो स्वतःला त्यांनी शिक्षित केलं होतं आणि तेच तो आम्हा सगळ्या त्याच्या चारे थोड्याशा ज्युनियर लोकांसाठी करत होता तर त्याच्याविषयी मी आणखी काही बोलताच येणार नाही असं मला वाटतं इतकं मला त्याच्याकडून काही मिळालेलं आहे असं मी म्हणू शकते आणि मग त्यानंतर पुढे असं झालं की मी एक वर्षभर एसपी कॉलेजमध्ये होते पुण्याला प्री डिग्री नावाचं त्यावेळेला हे असायचं तर त्या प्री डिग्री साठी मी एस पी कॉलेजमध्ये असताना इतर उद्योगच बरेचसे केले त्यामुळे मी नापास झाले आणि मग नापास झाले आणि मग माझ्या काकूला असं वाटलं की नाहीतरी हिचा कल खूप नृत्य वगैरे या गोष्टींकडे आहे तर आपण हिला बडोद्याला पाठवूया कारण त्या त्या काळामध्ये आता पुण्यामध्ये तुम्ही डान्स हा विषय घेऊन डिग्री मिळवू शकता पण त्या काळात तसं नव्हतं सो एमएस युनिव्हर्सिटी म्हणजे महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी oh. बडोदा ओके oh. okay. तिथे तशी सोय होती म्युझिक कॉलेज तिथे अजूनही आहे ते तर मग तिथे मी भरतनाट्यम हा मुख्य विषय घेऊन बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स होण्यासाठी तिथे गेले पण तिथे गेल्यावर हळूहळू असं होत गेलं की uh, मी शिकत होते नृत्य पण माझा सगळा कल कर नाटकाकडे हळूहळू असा कारण ड्रामा डिपार्टमेंट पण होतं आमच्या म्युझिक कॉलेजमध्ये आणि केळकर नावाचे सांगलीचे एक हो। सर आमचे तिथले ड्रामा डिपार्टमेंटला होते तर ते मराठी नाटक आणि बडोद्यात तर खूप मराठी नाटक होतं कारण तिथे बरोडा अमॅटर्स नावाची एक संस्था आहे तर ते मराठी नाटकच करतात आणि स्कूलमध्ये असताना म्हणजे म्युझिक कॉलेजमध्ये असताना गुजराती नाटक हिंदी नाटक आणि मराठी नाटक असं सगळंच करण्याची संधी मला तिथे <coughs> मिळाली आणि ते करत असताना एकदा सई परांजपे तिचं एक नाटक घेऊन बडोद्याला आली होती त्या काळात तिथे नांदा चौखे बरे करायचे मला वाटतं दया डोंगरे वगैरे ही मंडळी होती त्याच्यामध्ये आणि सई आली आणि सई ची पास आऊट आहे हे मला माहिती होत आणि आम्ही एक कुटुंब म्हणूनही एकमेकांना ओळखत होतो माझे मोठे भाऊ गोपुरेश पांडे त्यांच्याकडे तिचं येणं जाणं होतं नाटककार म्हणून ते सगळ्यांना माहिती आहेत म्हणजे काही लोकांना तरी निश्चित माहिती आहे <laughs> <laughs> तर त्यामुळे सईजचे आधीपासून परिचय होता आणि तिचं नाटक पाहिलं आणि त्याच काळामध्ये अलकाजींच्या बद्दल टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक आर्टिकल वाचायला मिळालं मला आणि ते वाचल्यावर मला असं वाटायला लागलं की मला नृत्यापेक्षा मला नाटक आवडतं जास्त <laughs> नाटक ही जास्त कदाचित संपूर्ण कला आहे असं मला वाटतंय असं काहीतरी त्या काळामध्ये वाटू लागलं मला आणि नृत्याची जी एक काही आपली पहिल्यापासून परंपरा आहे ज्याच्यामध्ये खूप तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खूप काही विकास असा। होतो असं नाही असं निदान त्या वयात मला वाटलं आता कदाचित विचार केला तर वेगळं काही वाटू शकेल पण मला असं वाटायला लागलं की नाटक हा प्रकार असा आहे की तुम्हाला तुमचं सगळं अस्तित्व तुमची सगळी एनर्जी घेऊन तुम्हाला, 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 तुम्हाला स्वतः बरोबर प्रयोग करता येण्याजोगा असा एक हे अभिव्यक्तीचं माध्यम आहे तर मग मा त्यावेळेला मला असं वाटलं की आपण एन एस ला जावं <laughs> आणि त्याच काळात मोहन राकेश यांचं आषाढ का एक दिन हे नाटक माझ्या वाचण्यात आलं आणि त्याचा प्रयोग दिल्लीत एन एस डी मध्ये झालेला आहे हेही कळलेलं होतं त्यामुळे खूप एन एस डी बद्दल असं मनामध्ये एक ऑ तयार झाला होता एक खूप कुतूहल तयार झालं होतं आणि तो अनुभव घ्यायचा तर त्यावेळेला गोपू देशपांडे माझे मोठे भाऊ दिल्लीतच होते तर ते म्हणाले की हा तुला नाटकामध्ये करायचं असेल तर तू निश्चितच एन एस डी एनएसडी जायला हवा तर तसा मग तो निर्णय झाला की मी एन एस डी जावा ज्योती ते एन एस डी मधनं काय मिळालं किती मिळालं आणि एनएसडीला ला जायचं आधीच्या तुम्ही नंतरच्या तुम्ही याच्यामध्ये काय फरक होता काय अरे बान एस डी काय मिळालं काय मिळालं नाही म्हणजे इतकं सगळं आधी मिळालंय असं वाटत असताना सुद्धा कितीतरी उरलंय हा एक फील पहिल्यांनी मिळाला कारण इतकं वेगळं जग होतं तर मी बाहेर तशी म्हणजे म्हणजे बडोद्याला जरी गेले होते तरी इतकं बडोद्याला मराठी वातावरण आहे आपल्याला सगळ्यांना माहितीये त्यामुळे आपण महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन काहीतरी करतोय वेगळ्या भाषेत मध्ये हिंदी इंग्लिश दोन्हीचाही थोडासा प्रश्न मराठी माध्यमातून शिकून आपण गेल्यानंतर तर असं सगळं एक वेगळं जग तुमच्या पुढे एकदम असं पसरतंय आणि त्याला तुम्हाला फेस करायचंय आणि स्वतःला सिद्ध करायचंय पुढची गोष्ट निदान आधी उभं राहायचंय तर असं एक खूप आणि अलकाझींच्या बद्दल प्रचंड कुतूहल होतं कारण मी आधी म्हटलं तसं मी त्यांच्या विषयीचा तो लेख वाचलेला होता आणि मी म्हटलं बापरे हा भारतीय मुळात मुळात मुळचा भारतीय नसलेला माणूस भारतामध्ये येऊन ह्या माणसाने एवढं मोठं काम केलंय आणि संपूर्ण जागतिक रंगभूमीचा अभ्यास केला आणि आपल्याला आपल्याला फक्त आप महाराष्ट्रापुरतं माहिती आहे आणि आपल्याला पूर्ण भारताचं पण माहिती नाही आहे रंगभूमीचं काय स्वरूप आहे हे आणि ह्या ह्या माणसाला संपूर्ण जागतिक रंगभूमी माहिती आहे म्हणजे काय म्हणजे का कुठल्या कुठे जाऊन चेंडू फेकला गेल्यासारखं झालं मला तर आणि आमचा वेस्टर्न ड्रामाचा क्लासेस पण अलकाजी घ्यायचं आहे त्यामुळे ह्या सगळ्याला आम्ही अनभिज्ञ होते पूर्णपणे वेस्टर्न ड्रामा काय एशियन ड्रामा काय इकडचा जॅपनीज नाटक काय कुठलं काही 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 माहिती नव्हतं आणि त्या सगळ्याची हळूहळू नुसती थिअरीच नाही तर त्याचं प्रॅक्टिकल करायची पण संधी आम्हाला एन एस डीमध्ये मध्ये मिळाली म्हणजे मी ज्या वर्षी फर्स्ट इयरमध्ये होते मा... त्यावेळेला थ्री पेनी ऑपेर आहे ब्रेस्टचं नाटक oh. नंतर तीन पैशाचा तमाशा म्हणून जे पुलांनी मराठीमध्ये आणलं तर त्याचे प्रयोग ऑलरेडी चालू होते आणि एक खूप प्रचंड साहित्य विषयक रंगभूमी विषयक एक मोठा कॅनवास आमच्या पुढे उलगडला गेला आणि त्यातलं काय किती घ्याल तुम्ही आणि किती नाही असं असा तो सगळा काळ होता आणि त्या काळामध्ये इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर होते आणि इंदिरा गांधी स्वतःची अभिरुची फार चांगली होती त्यामुळे अलकाजी जे करतायत त्याच्याकडे त्यांचं खूप लक्ष असायचं आणि त्यामुळे आमच्या अनेक प्रयोगांना ते बघायला आणि तर त्यामुळे इतके त्यांचा एक प्रकारचा वरदहस्त होता आणि हा माणूस जे करतोय ते फार महत्वाचं आहे याची जाण त्या बाईला होती त्यामुळे इतके वेगवेगळे प्रयोग आम्ही असतानाच्या काळामध्ये स्कूलमध्ये झाले आणि जे आम्हाला अनुभवायला मिळाले म्हणजे थ्री पण या हे एक तर उदाहरण आहेच नंतर नो जो नाटकाचा प्रकार असतो जॅपनीज अभिजात नाटकाचा नो काबुकी जसं okay. आपल्याकडे कथकली का असतं okay. म्हणजे परंपरागत चालत आलेला एक क्लासिकल फॉर्म फॉर्म तर तसं नो ड्रामा एक होता इबारागी म्हणून तो हिंदीमध्ये ट्रान्सलेट झाला आणि मग तो एक जॅपनीज डिरेक्टर आले त्याने आम्ही म्हणजे आम्ही भाषा बोलायची हिंदी अच्छा पण ती बोलायची जॅपनीज ते क्लासिकल नाटकामध्ये जसं ज्या पद्धतीने डायलॉग डिलिव्हरी करतात तशा पद्धतीने आम्ही आमचं हिंदी डायलॉग बोलायचे पण ते फक्त हिंदीत बोलायचे बोलायचे त्यांच्यासारखे चढ उतार चढउतार ते सगळं त्या प्रकारे करायचं हो तर असा तो खूप एक तो एक वेगळा अनुभव होता आम्ही त्याच्यामध्ये एक तर डबल कास्टिंग पण पुष्कळ दासायचं आणि त्याच्यामध्ये टिपिकल आपल्याकडे कशा मॅथॉलॉजी मधल्या कथा असतात राक्षस असतो तसंच ते सगळं होतं आणि एक मावशीच्या रूपामध्येच एक राक्षस येतो त्या एक राजा असतो जॅपनीज राजा असतो आणि मावशीचं रूप घेऊन तो त्या राजाला भेटायला येतो मी तुझी मावशी आहे आणि तो तिथे दरबारामध्ये आल्यानंतर एकदम तो राक्षसाचं रूप धारण कर अशी त्याच्यामध्ये स्टोरी होती आणि त्याच्यामध्ये मी आणि बी जयश्री आमच्या माझ्या बरोबरची बॅचमेट जी आता कर्नाटकामधलं फार मोठं हो। नाव आहे आणि तिची स्पंदना नावाचा ग्रुप आहे आणि खूप कन्नड रंगभूमीवर तिचं मोठं नाव आहे तर ती आणि मी आम्ही त्याच्यामध्ये आम्ही सोल्जर असायचो या नाटकामध्ये या नाटकाची एक गंमत सांगायची झाली तर आणि आम्ही ते सोल्जर म्हणून असे गुडघ्यावर असे ते टिपिकल बसतात mm -hmm. बस बस ना जॅपनीज लोक म्हणजे गुडघे टेकून पाय असे मागे घेऊन असे आम्ही ध्यानाला बसल्यासारखे असे तिथे बसलेले असायचो आणि एकदम बघता बघता ती मावशी नाही शिवायची रोहिणी हत्तंगडी होती मावशी oh. आणि नंतर मग तिचा राक्षस व्हायचा मग तो दुसरा दुसरा नट येऊन मध्ये अंधार करून तो एकदम राक्षस झाला वगैरे असं आणि तो राक्षस झाल्यानंतर आम्ही जे दोन सोल्जर्स होतो तर mm. आम्ही खूप घाबरतो असं आणि आम्हाला स्टेजवर खूप अशा कोलांडा उड्या मारायच्या होत्या घाबरून mm. काही काही वेगवेगळं करायचं होतं आणि करा ते सगळं जॅपनीज स्टाईलमध्ये करायचं होतं तर त्यातला आमचा एक डायलॉग होता आम्ही एकमेकांना म्हणतोय की mm. मै तो डर गया हूं। ah. मैं तो डर गया हूं ah. मै तो समजतात अशा पद्धतीने म्हणजे जॅपनीज ते असे जे त्यांचे हे असतात ते आम्हाला खूपदा ऐकवलं जायचं आणि मग ते ऐकवून आम्ही ते हिंदी मध्ये तसं बोलायचं तर असं हे आमचंच ते वैशिष्ट्य ते वैशिष्ट्य म्हणजे आता जसं आपल्याकडे कथकली म्हणजे टिपिकली त्यांचे पोश्चर असतो ठराविक त्यांच्या गाण्याची पद्धत असते ठराविक तसं त्यांचं जे काही चालत आलेलं आहे परंपरागत तशा पद्धतीने फक्त ते आम्ही हिंदीमध्ये केलं होतं माझ्या लक्षात तर त्यापनीज दिग्दर्शक आलेले होते तिकडचे थ्री पेनी ओप सुद्धा जर्मन दिग्दर्शक आलेले होते तर असे इतके मोठमोठे जागतिक स्तरावरचे प्रयोग एन एस डी मध्ये त्या काळामध्ये घडत होते अगदी अगदी जग खुलं झालं असं म्हणायला पाहिजे आणि काही क्लासरूम मध्ये जी नाटकं सरांनी वाचली म्हणजे त्यांनी स्ट्रीट कार नेम डिझायर ज्या पद्धतीने वाचलं किंवा एडिपस त्यांनी ज्या पद्धतीने वाचलं मग ते इतकं मनामध्ये आतमध्ये मुहरून गेलं तुमच्या सिस्टम मध्ये म्हणजे सर एक तर स्वतः नट उत्तम होते त्यांचा कमांड इंग्रजीवर इतका आउट ऑफ दिस वर्ल्ड होता की त्यांच्या त्यांच्या आवाजातले ते सगळ्या गोष्टी अजूनही मनामध्ये अशा घुमत असतात आणि त्याचा तो इम्पॅक्ट मोठा एक मनावर राहिलेला आणि त्यामुळे असं लक्षात आलं की आपल्या पलीकडे खूप मोठं काहीतरी एक जग आहे ज्याची आपल्याला काही कल्पनाच नव्हती त्यामुळे एक डिफरंट काइंड ऑफ अवेअरनेस एक जागच आली काहीतरी असं म्हणायला पाहिजे असं एक एनर्जीनी फार फार अविस्मरणीय असा अनुभव दिला आणि हे सगळं होत असतानाच आपले भारतीय जे जसं जसमा सारखं नाटक भवाई जो ना, नाट्य प्रकार आहे गुजरातमधला जसं आपल्याकडे तमाशा असतो तसं गुजराती भवाई हे त्यांचं लोकनाट्य असतं तर त्या भवाईचं हिंदी जसमाडन नावाचं नाटक आम्ही करायचो म्हणजे भारतीय काही नाटकं वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या प्रदेशातली बाकी इतिहास बादल सरकारांचा ते म्हणजे सर्व प्रकारचं थिएटर त्या ओळीनी तीन चार वर्षामध्ये इतकं करायला मिळालं बघायला मिळालं की तो अनुभव वर्णन करता करता माणूस थकून जाईल असंच आहे मग अशी म्हणाला तुम्ही तसं ज्योति की राष्ट्रसेवा दलाची माती आणि एन खत खतपाणी घातलेलं हे रोपट तुम्हाला रुजवायचं होतं पुन्हा ह्या व्यावसायिक रंगभूमीमध्ये मराठी व्यावसायिक रंगभूमीमध्ये आणि तुम्ही व्यावसायिक नाटक केलं प्रायोगिक नाटकांमध्येही प्रयोग केलेत आणि या सगळ्या प्रवासानंतर तुमची तुमची एक प्रोसेस नक्की निर्माण झाली असेल कारण तुम्ही एवढं सगळं घेऊन इथे आलेला होता तर या प्रोसेस विषयी आम्हाला आता जास्त ऐकायचं आहे की आणि मग त्यातल्या प्रत्येक टप्प्याविषयी म्हणजे नाट नाटकाचं कॅरेक्टरायझेशन असेल आणि ह्या सगळ्याविषयी तर मुळात पहिला प्रोसेसमधला मला अगदी पहिला टप्पा जो विचारावा असा तुम्हाला वाटतो तो असा की नाटकाची निवड करताना म्हणजे ही भूमिका मला करावीशी वाटते ही व्यक्तिरेखा करावीशी वाटते याचे निकष तुमचे काय असतात असं झालं की एन एस डी तीन वर्ष पूर्ण झाली आणि त्यानंतर एक वर्ष मी तिथल्या रेपर्ट कंपनीमध्ये पण होते आणि म्हणजे त्यामुळे मी एकंदर चार वर्ष तिथे होते आणि तिथून पुन्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये यायचं त्यावेळेला माझ्या पुढे चित्र असं होतं की तोपर्यंत मी मराठी व्यावसायिक रंगभूमीवर एकही एक नाटक केलेलं नव्हतं जो काय माझ्याकडे अनुभव होता तो पूर्ण राष्ट्रीय सेवा दल कलापतकाचा अनुभव होता म्हणजे व्यावसायिक कुठलंही एकही एक नाटक मी केलं नव्हतं त्यामुळे मला स्वतःला एक एक प्रकारचा डिफिडन्स म्हणावा किंवा एक एक धाकधूक होती मनामध्ये की मला व्यावसायिक रंगभूमी अजिबात माहिती नाही आहे काही चार नाटकं मी पाहिली असतील तेवढीच सातारसारख्या ठिकाणी नाटकही फाशी मिळायची नाही तर आता इथे जाऊन मी काय करणार आहे तर हा ही एक धाकधुकीचा भाग त्याच्यामध्ये होताच त्यावेळेला ते, होता। ते नेमकं साल आता मला आठवत नाही बहुतेक त्र्याहत्तर वगैरे असेल आणि ती फुलराणीच्या रिहर्सल्स मुंबईमध्ये सुरू झाल्या होत्या बहुतेक आणि फुलांशी माझं थोडंसं कनेक्शन माझ्या आवाबेंमुळे राष्ट्रसेवा दलामुळे होतं सो मला खूप आनंद झाला आणि मला असं वाटलं की अरे वा गेल्या गेल्या जर आपल्याला हे करायला मिळालं तर फारच छान आहे मग मी पुण्यात आले आणि पुण्यात आल्यावर त्यांना फोन केला तर ते म्हणाले अगं ऑलरेडी आम्ही रिहर्सल म्हणजे आता कधी प्रयोग सुरू होईल अशा अवस्थेमध्ये आम्ही आहोत आणि मुळामध्ये तू आधी विचारलं असतस तरी ते जरा यावेळेला अशक्य होतं कारण हे भक्तीसाठी करायचं असंच आम्ही ठरवूनच ते केलेलं होतं तर त्यामुळे तो ती एक आठवण मला कायम राहिली आणि एक पोएटिक जस्टिस म्हणावं तसं नंतर अमृताला तो रोल करायला मिळाला त्यामुळे आय एम हॅपी फॉर फॉर हर पण नंतर मी भक्तीचा अर्थातच प्रयोग बघितला आणि भक्ती उत्तम नटी होती हे मी सांगायची गरजच नाहीये पण तरी सुद्धा मला आपण जेव्हा नट असतो त्यावेळेला आपण असं बघत असतो हो, की मी इथे काय केलं असतं तर मला असं कुठेतरी तिचं मी पूर्ण नाटकाचा प्रयोग मी पाहिलाच नाही मला आठवत नाही पण तुला शिकवीन चांगला जडा हे तिचं अनेक ठिकाणी टीप टेलिव्हिजनवर पण तिने केलेलं मी बघितलं तर मला सम असं वाटलं की माझी जी ग्रामीण पार्श्वभूमी होती ती या रोलला जास्त उपयोगी पडली असती कारण ही एक सॉफिस्टिकेटेड ऑलरेडी असलेली नटीच हे बोलतीये असा एक फील मला येत राहिला तिने उत्तमच जरी काम केलं तरी मला ही संधी मिळाली असती तर मी काहीतरी वेगळं केलं असतं असं मात्र मला नेहमी ते बघत असताना वाटायचं तर ती एक अशी माझी पहिली आठवण आहे आणि मग नंतर मला माझे काही व्यक्तिगत काही निर्णय पण मला घ्यायचे होते लग्न मुलं वगैरे 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 कारण घरी सगळे असे तयार होते की आता कधी येते आणि कधी असं नाही बोवल्यावर उभे करतोय <laughs> कारण माझी आणि सुभाषची मैत्री खूप मी शाळेत असल्यापासूनची होती त्यामुळे तो एक व्यक्तिगत जीवनाचा तो एक फॅक्टर होताच की आता आणि तो इरिगेशनमध्ये असल्यामुळे आमच्या बदल्या वगैरे होणं हा प्रकार होता तर आत्ता लगेच आपल्याला काय करता येईल हा एक प्रश्न माझ्या पुढे होताच आणि मुळात सेवादल आणि कलापथकाची पार्श्वभूमी असल्यामुळे थोडंसं असं पण होतं की मला कोणता अनुभव खूप काही माणूस म्हणून देऊन जाणार आहे मला व्यावसायिक नाटी व्हायचं असं मी कधी विचार केल्याचं मला आठवत नाही मला कुठला अनुभव या या सगळ्या प्रकारातून या प्रोसेस, प्रोसेस मी प्रत्येक प्रोसेस कडे बघत आले त्यामुळे मी व्यावसायिक नाटक फारच कमी केलं आणि दुसरं कारण असंही होत की पुण्यामध्ये मुलं शाळेमध्ये पुण्यामध्ये जा, जात होती आणि मला जे काही करायचंय ते करायची पुण्यामध्ये पण संधी होती आणि मुंबईमध्ये पण होती पण मध्ये तुम्हाला जर काहीतरी करायचं असेल तर तुम्हाला मुंबईत ठाण मांडावं लागतं तर ह्याची आपली तयारी मानसिक आहे का माझी तर त्यावेळेला मला असं जाणवेल की मला माझं टेम्परामेंट असं आहे की मला आवडतं तेवढंच मी करणं मला चला मी व्यावसायिक नटी होऊन दाखवते अशी माझी महत्वाकांक्षा कधीच नव्हती असं लुकिंग बॅक मला जाणवतं त्यामुळे झालं काय की पहिल्यांदा ज्यावेळेला मी पुण्यात आले त्यावेळेला सत्यजव दुबेंचं एक शिबिर चालू होतं इथे mm. आणि तुगलक नावाचं गिरीश कर्नाडांचं नाटक ते करत होते आणि तुगलक मी हिंदीमध्ये उर्दू मध्ये दिल्लीत केलं होतं आणि त्याच्यामध्ये एकच रोल आहे ते सौतेली माचा जो रोल आहे तोच आहे फक्त बाईचा रोल ते ड्रॉपर्स नावाची पुण्याची संस्था आहे त्यांच्यासाठी ते हे नाटक करत होते आणि त्यांना नेहमीप्रमाणे काम करायला स्त्री कलाकार मिळत नसावा किंवा वॉट आणि तर गोपूंनी सांगितलं की माझी बहीण आत्ताच एन एस डी होऊन मुक्ती झाली आहे तर दुबेजीनी त्यांच्या नेहमीच्या असायला म्हणजे कुठे ती करते काय ती असं त्यांच्या त्या दर्डावणाऱ्या सुरामध्ये विचारलं घेऊन ये तिला माझ्याकडे वगैरे असं ते सगळं झालं आणि मग दुबेजी ज्यांना माहिती आहे त्यांना म्हणजे ते काय प्रकरण होतं ते माहिती आहे एक खूप असं बुचकळलेला नाटकामध्ये बुचकळलेला माणूस ज्याला म्हणता येईल <laughs> असे थोर व्यक्तिमत्व आमचे सत्यदेव दुबे आणि त्याच्यातच ते कधीतरी तोंड वर काढून कुणाशी तरी बोलायचे बहुतेक नाहीतर स्वतः ते त्याच्यात पोहतच असायचे असं <laughs> म्हणता येईल त्यांच्या बाबतीत तर आणि ते त्यांच्या मस्तीत असायचं म्हणजे फारच विरळा आणि फारच गोड असं एक ते व्यक्तिमत्व होतं तर त्यांनी मला बोलवलं आणि तर ते, 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 ते मी म्हटलं की मी केलाय दिल्लीमध्ये हा रोल केलाय मी त्यामुळे फक्त आता मराठीत करते मी पाठ तेव्हा त्यामुळे म्हणा पाठ वगैरे तू कर तुझ्यासाठी इथे वेगळ्या रिहर्सल्स होणार नाहीत तर मी म्हटलं की ओके मी करते आणि मी एक दहा बारा दिवस घरी बसून ते सगळं मराठीमध्ये केलं आणि जाऊन दाखवलं आणि समहाव दुबेजींचं असं होतं की अलकाझींचं ज्या पद्धतीचं थिएटर होतं आणि दुबेजींचं ज्या पद्धतीचं त्याच्यामध्ये बेसिकच काही फरक होते जसं की अलकाजींना अलकाझी खूप अक्युरेसीच्या बाबतीत फार पर्टिक्युलर होते अ, त्या मानाने स्पॉन्टेन्टिटीच्या बाबतीत कमी पर्टिक्युलर होते म्हणजे शेवटी तुम्ही एखादी भूमिका स्टेजवर ठेवता त्यावेळेला तुमचं उत्स्फूर्तता आणि तुमचं शिस्त त्या भूमिकेसाठी तुम्ही मनाला घालून घेतलेली चौकट याच्यातून ते उत्स्फूर्तपणे लोकांपर्यंत जाणं आवश्यक असतं आणि समहाऊ मला सेवा दलाच्या अनुभवामुळे पण असेल की उत्स्फूर्त अभिनयाची खूप सवय झाली होती कारण निळूभोला राम नगरकरांना या लोकांना पाहत मी मोठी झाले त्यामुळं उत्स्फूर्ततेमधली मजा पण मला कळलेली होती पण त्याला पण कुठेतरी ते एक चौकट घालावी लागते हे भान मला एन एस डी मध्ये जाऊन आलं पण सरांच्या बाबतीमध्ये काही काही गोष्टी मला अशा वाटायच्या की ते नटाला फार बांधतात की काय जरुरीपेक्षा जास्त बांधून ठेवतात की काय अर्थात झेटू नटाचं कसब हे आहे की तुम्हाला बांधून घातलं असलं तरी तुम्हाला बांधून घातलंय असं तुम्ही लोकांना नाही वाटू देता <laughs> त्याच्यात तुम्ही तुमची उत्स्फूर्तता कायम ठेवता आली पाहिजे तुम्हाला तर हे सगळं शिक्षण माझं एन एस ऍक्टर म्हणून झालं असं मला वाटतं तर त्याचा उपयोग मला आता दुबेजींच्या बरोबर कसा करता येईल असे मला प्रश्न पडले होते कारण त्यांच्यामध्ये एक सैद्धांतिकच फरक होते दोघांच्या मध्ये म्हणजे सत्यदेव दुबे आणि अलकाज हे फार वेगळी दोन टोकाची व्यक्तिमत्व होती त्यामुळे मी माझ्या पद्धतीने रोल तयार करून गेले तर त्यांनी मला एकदम खचकन चिखलात फेकावं तसं त्यांनी मला मी करून दाखवलं जे काही तयार करून गेले ते वो अल्काज काय ऍक्टिंग या मत दिखाना असं त्यांनी मला एक वाक्य माझ्यासमोर टाकलं मी मी पडले म्हणजे अशी कोसळले मला त्यांनी जमिनीवर आणलं छानपैकी की मी आता मी कुठं आली आहे हे मला त्यांनी चांगलं भान दिलं असं मला म्हणायला पाहिजे पण फार चांगला तो अनुभव होता आता पुन्हा वळून बघताना की मला जे काही अलकाजींच्याकडून मिळत असताना ज्या गोष्टी कुठेतरी काचत होत्या त्याची कारण मला दुबेजींबरोबर काम करत असताना कळत गेली असं मी म्हणेन की मला काय काय तिथे जाच कुठला वाटत होता आणि मग मा त्याच्यातून माझी म्हणून काहीतरी एक शैली विकसित होत गेली असं आणि कडून। एक बाळगडू म्हणतात तसं मिळालेलंच होतं आणि उत्स्फूर्तता हा मला नेहमीच आणि सहजता हा मला नेहमीच द की पॉइंट वाटत आलेला आहे अभिनयातला आणि मग याच्या जोडीला तुमचं काही टेक्निक असतं पण ते तुम्ही दाखवण्याची गरज नसते ते तुम्ही न दाखवता तुम्ही करत गेला तर खरं तुम्ही मजा आहे तर हे सगळं भान मग वेगवेगळ्या लोकांच्या बरोबर काम करताना मला मिळत गेलं असं मला वाटतं त्यामुळे तो दुबेजींच्या बरोबरचा अनुभव फार आ, महत्वाचा ठरला जमिनीवर येण्यासाठी <laughs>